अकोला जिल्ह्यातल्या पातूर वनपरिक्षेत्रातल्या पास्तूल इथं सापडलेल्या बिबट्याच्या चार बछड्यांना आज गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पाकडे सुपूर्द करण्यात आलं तीस जूनला पास्तूल जवळ नदीच्या पात्रात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही पिल्ल सापडली होती जंगलात आठवड्याभराच्या पिल्लांना इतर प्राण्यांकडून धोका असल्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पिल्लांना स्वतःच्या ताब्यात घेत पिल्लांची आई पिलांचा शोध घेत येईल आशेनं गेले पंधरा दिवस पिल्लांचं संगोपन केलं पिल्ला अगदीच लहान असल्यामुळे त्यांना बकरीचं दूध पाजण्यात येत होतं त्याचबरोबर त्यांच्या हरवलेल्या आईचा शोध घेण्याचं कार्य वनविभागाकडून सुरू होतं पिल्लांच्या सहकार्यानं हो मादी पेपट्याचा शोध घेण्यात येत होता पिल्लांना सुरक्षित पण उघड्यावर ठेवण्यात आलं की जेणेकरून त्यांची आई त्यांना शोधतील आणि त्यांना घेऊन जाईल त्यासाठी त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे ट्रॅप कॅमेरे नाईट व्हिजन कॅमेरे लावून दररोज वाट पाहणं सुरू होतं मात्र पिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना या प्रकल्पात ठेवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती संरक्षक विजय माने यांनी दिली मुख्य वन्यजीव रक्षक नागपूर यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर आज चार ही चारही पिल्ल नागपूरकडे गोरेवाडा प्राणी संग्रहालय प्रकल्पात देखभालीसाठी रवाना करण्यात आले या चार पिल्लांमध्ये दोन नर आणि दोन मादी आहेत पावसामुळे या बछड्यांच्या आईला त्यांचा शोध घेण्यात अडचणीत असावी असं मत वन्यजीव तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे